दूषित पाणी पुरवठा विरोधात ठाकरे गटाने धुळे महानगरपालिकेवर मोर्चा काढला। यावेळी आंदोलकांनी दूषित पाणी पुरवठा संदर्भात महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शहरात मुबलक पाणी साठा असताना धुळेकरांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नंदुरबार जिल्ह्यातील कुकलटपाडा इथल्या आदिवासी महिलांना वॉटर ड्रमचं वाटप करण्यात आलं। लंडनच्या संस्थेनं महिलांना 106 वॉटर ड्रम दिले। या ड्रममुळे महिलांना आता पाणी भरणं सोपं होणार आहे। पाऊस लांबल्यानं धाराशिव जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। जिल्ह्यातील 226 प्रकल्पांमध्ये केवळ 12% जलसाठा शिल्लक आहे, तर 16 लघु प्रकल्प कोरडे पडले। जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाईचं नियोजन सुरू केलंय। पाऊस आणखी लांबणीवर पडल्यास अनेक गावांना टँकरनं पाणीपुरवठा करावा लागणार आहे। नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव मनमाड रस्त्याचं डांबरीकरण झालंय, मात्र रस्त्याची स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। साइड पट्टी उघडी पडली आहे, तसंच रस्त्यालगतची झाड आणि फांद्यांची अडचण होती आहे, त्यामुळे ही झाडं तोडण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे। भंडाऱ्यातील जांभोरा ते पालोरा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्यानं नागरिकांनी रास्ता रोको केला। रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला, मात्र अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेवटी गावकऱ्यांना रास्ता रोको करावा लागला। 15 दिवसात रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले। भंडारा जिल्ह्यातील सिहोरा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे। रस्ता पूर्णपणे उखडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत। या मार्गावर 50-60 ट्रकची वाहतूक होते, तर याच मार्गावरून चांदपूर प्रसिद्ध मंदिर आणि पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे दररोज अनेक भाविक आणि पर्यटकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो। लाल मातीतली कुस्ती म्हणजे